मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू झालेल्या गृहकलहाच्या बातमीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आता नाराजी नाट्य सुरू झालेले आहे आणि हे नाराजी नाट्य राज्यातल्या गृहमंत्र्यांच्या एकूणच कारभारावरून सुरू झालेले आहे आणि त्यानंतर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल स्पष्टीकरण देत असताना असं कुठलंही नाराजी नाट्य नसल्याचं सांगितलं असलं तरी आज दिवसभर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या बैठकांच्या सत्रानं त्यावर शिक्कामोर्तब होतोय का हा प्रश्न आहे। बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट। मवियामध्ये नाराजी नाट्य सुरू असतानाच आता गृहमंत्रालयाच्या कारभारावर शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा आहेत। शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांच्या आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात पुरावे देऊनही गृहमंत्र्यांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याची तक्रार शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। तसंच पुरावे देऊनही कारवाई होणार नसेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडे सोपवा अशी मागणीही शिवसेनेनं केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। त्यानंतर भाजपनं यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। हे खरं आहे की राष्ट्रवादीकडूनही कधी कधी खासगी चर्चा केली जाते की आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे। कदाचित 22 वर्षा अदलाबदल होत असेल तर मला माहिती नाही, कारण तो त्या दोन पक्षाचा निर्णय आहे। पण ज्या पद्धतीने ही मागणी केली जात आहे की आम्हाला गृहमंत्रीपद हे भाजपवर सूड गोवण्यासाठी पाहिजे आहे, जनतेची सेवा करण्यासाठी नको, राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करण्याकरता नको, आम्हाला तर सूड घ्यायचं आहे। या सूड घेण्याच्या भावनेतून राज्याचा एक राजकीय पक्ष इतक्या स्पष्टपणे भाषा करत असेल तर ही आश्चर्यजनक आहे। दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहमंत्र्यांच्या कामकाजावर नाराज नसल्याचा खुलासा करण्यात आलाय। गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही प्रसार माध्यमांवर येत आहेत। या बातम्यांचं खंडन करतो। अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकार्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करत आहेत। उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र। शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा झाली। वर्षावर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.25 तास चर्चा झाली। त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्री नाराज नसल्याचं सांगत नाराजीच्या बातम्यांचं खंडन केलं। आता मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे की आता कोविडच्या संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते हटवण्यात येत आहेत, परंतु मास्क लावणं किंवा सॅनिटायझर वगैरे वापरणं या ज्या काही मिनिमम प्रिकॉशन्स घ्यायच्या त्या घेतल्या पाहिजेत अशा प्रकारची एक सूचना आहे। सगळ्यांनी त्याचं पालन करावं अशी अपेक्षा आहे। ऐच्छिक जरी असला तरी प्रत्येकाच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ते लावणं उचित होईल। शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्री पदाबाबतच्या बातम्या या अफवा असल्याचं म्हटलंय। विरोधी पक्षाकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगत आम्हाला कोणतं पद हवं ते आम्ही बघू, भाजप नेत्यांनी यात नाक खुपसू नये असा टोला लगावलाय। भाजपचे जे नेते आहेत प्रमुख सुधीर भाऊ मुनगंटीवार या नावामध्ये नाक खुपसायचं काय कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद पाहिजे हे तुम्ही कोण ठरवणार? आम्ही सांगतो का तुमच्याकडे कोणाला विरोधी पक्ष नेतेपद पाहिजे, कोणाला अजून काय हवं आहे? नाही ना, याला गृहमंत्रीपद हवं आहे, त्यांना अमुक हवं हे तुमचं काम नाही आहे, हे आम्ही तिघे बसून पाहू। पण हे या फुसुकल्या सोडण्याचं काम जे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे त्याच्यामुळे वातावरण त्यांना वाटत असेल की कलुषित होईल तीन पक्षात, असं काही होणार नाही। काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधात बोलू लागलेत। केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारला त्रास देत असेल तर राज्य सरकारच्याही हातात यंत्रणा आहेत, विरोधी पक्ष भाजपला आता जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे अशा भावना शिवसेनेकडून वेळोवेळी व्यक्त होत आहेत। त्यामुळे याच नाराजीनं पुढे गृहमंत्रीपद मिळवण्यापर्यंत मागणी केल्याचीही शक्यता नाकारता येत नाही। आता मुख्यमंत्री कितीही नाही म्हणत असले तरी शिवसेनेचे काही नेते नक्कीच नाराज आहेत हे नाकारता येणार नाही।
ब्यूरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।